స్మార్ట్ సిటీ యోజన అంతర్గతంగా వివిధ పనుల యొక్క శుభారంభం ఎంతో ఉత్సాహమైన వాతావరణంలో నెరవేర్చడం జరిగింది. స్మార్ట్ సిటీ యోజనే అంతర్గత ఇందిరాగాంధీ స్టేడియం సుశోభీకరణాచే భూమిపూజన तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर सुधारणा करणे या कामांचा शुभारंभ शुक्रवारी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, पालिका आयुक्त दीपक तावरे, पार्क स्टेडियम डेव्हलपमेंटचे सल्लागार माजी क्रिकेटपटू लालसिंग राजपूत, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, गटनेते आनंद चंदनशिवे, किसन जाधव, चेतन नरोटे, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, सोनाली मुटकरी, प्रतिभा मुद्गल, वंदना गायकवाड, ज्योतिबा बमगुंडा, राजश्री चव्हाण आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पार्क स्टेडियम डेव्हलपमेंट कमिटीचे प्रमुख माजी क्रिकेटपटू लालसिंग राजपूत यांनी पार्क मैदानावर कशा पद्धतीने खेळपट्टी तयार करण्यात येणार आहे यासंबंधीची माहिती यावेळी दिली. आता जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आपलं ड्रेनेज सिस्टम करणार, स्टॉर्म ड्रेन वॉटर, देन पिच चांगली करा, जे बाउन्स चांगली असायला पाहिजे ते विकेट, तर तशा हिशोबाने आपण चांगला पिच तयार करून देऊ. त्याचबरोबर ॲडिशनल फॅसिलिटी जसं की ड्रेसिंग रूम आहे, अंपायर रूम आहे, मॅच रेफरी रूम आहे, देन टी व्हीसाठी आहे, तर हे सगळं गोष्टी आपण करून दिलं तर हा स्टेडियम म्हणजे मी जेवढा स्टेडियम बघितला इंडियामध्ये हा सर्वात मोठा स्टेडियम आहे, म्हणजे ग्राउंड वाईज आणि बाउंड्री रन, बाकी सगळे स्टेडियम खूप छोटे आहेत. तर मला असं वाटतं की ह्या स्टेडियमला अगर आपण चांगला करून दिलं तर नक्की इकडे इंटरनॅशनल मॅचेस होईल. पहिली गोष्ट म्हणजे रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, मग वुमन्स, आता वुमन्स क्रिकेट एवढा पॉप्युलर आहे तर मला असं वाटतं की आपण एक वुमन्सची इंटरनॅशनल मॅच पण केली तर, आणि सर्वात उत्तम म्हणजे तुमची जे स्टेडियम हे सिटीच्या सेंटरमध्ये आहे, हा कुठेही नसतो तर लोक जास्त येऊ शकणार, लोकांना यु नो यायला त्रास नाही होणार. जसं की बाहेर अगर सपोज सिटीचा बाहेर 30-40 किलोमीटर दूर असतं की लोकांना यायला त्रास होतो, जायला मॅच संपले की जायला त्रास होतो, पण हे एकदम तुम्ही म्हणजे मी तर म्हणतो लक्की आहेत की हा स्टेडियममध्ये मधल्या मध्ये असते. तर होपफुली हे चांगलं झालं की नक्कीच इकडे मॅचेस येईल. आणि मी तर असं विनंती करतो की इकडे इंटरनॅशनल मॅच तर होणारच, पण पहिली एक वुमन्स किंवा रणजी ट्रॉफी मॅच पहिली आम्ही घेऊ. जसं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पार्क मैदानाच्या शेतीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा हाती घेण्यात आला असून 9 महिन्याच्या कालावधीमध्ये खेळपट्टी मैदानावर गवत आच्छादन करणे, शिवाय खेळाडूंच्या राहण्याकरता आवश्यक असणारे विलेन सुसज्ज असे तयार करणे आदी कामांचा समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. 9 महिन्याचं हे काम आहे आणि हे काम कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेलं आहे. जे कन्सल्टंट भारताचे माजी क्रिकेटपटू आणि झिम्बाब्वेचे आता विद्यमान कोच श्री लालचंद राजपूत आहेत, ह्या माध्यमातून आपण हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम तयार करणार आहोत. ह्यामध्ये 11 पिचेस आहेत, सेंटर पिच आणि एका सेंटर पिच आणि बाजूला 5-5, त्यावर व्यतिरिक्त अजून 8 प्रॅक्टिस पिचेस आहेत. ह्याला एक चांगली ड्रेनेज सिस्टेम, पॅव्हिलियन सिस्टेम, असं एक सुसज्ज असं एक आम्ही स्टेडियम रिनोव्हेट करून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रिनोव्हेट करून सोलापूरकरांसाठी देणार आहोत, जेणेकरून पुढील काळात इंटरनॅशनल मॅचेस असतील, मग रणजी क्रिकेट, दिलीप ट्रॉफी किंवा विमेन्स किंवा अंडर 21 अशा मॅचेस सोलापूरमध्ये आपण घेण्यासाठी तयार होऊ. दरम्यान सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कांचनाताईचं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आज विविध विकासाच्या कामांची उद्घाटन आज या सोलापूर शहरातून होत असताना आज सिद्धेश्वर मंदिराच्या परिसराचंही स्मार्ट सिटीच्या अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीनं अनेक कामाचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे. सिद्धेश्वरशांनी प्रार्थना करतो की त्यांना उद्घाटन आयुष्य लागतो. गेले 4 टर्म झालं त्यांनी या महानगरपालिकेवर, त्यांनी बहुमताने निवडून आले आणि 4-4 वेळा निवडून येणं म्हणजेच त्यांचं कामाची ही एक पावती या त्या मतदारसंघातल्या लोकांनी दिलेली आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल काय बोलावं असं नाही आहे, कारण शेवटी आपण लोकप्रतिनिधी काम करत असताना लोकांच्या कामं केल्याशिवाय लोक त्या तिथे निवडून देत नाही, पण 4 वेळा निवडून येणं म्हणजेच एक प्रकारे चांगलं काम त्यांनी या करत असताना, केवळ या राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कामही आपल्या स्वतःच्या समाजालाही सोबत घेऊन आणि इतर समाजालाही सोबत घेऊन गेले 20 वर्ष झालं यांनी आपल्या असं भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहेत. त्यांचं असंच दीर्घायुष्य लाभो, त्यांचं राजकीय सामाजिक काम असंच भरभरायत जावं. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांचा शुभारंभ करत असताना कामाचा दर्जा ठेवून सुशोभीकरणाची कामे केली जातील असा आशावाद यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक, सोलापूर शहर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.